आकाशवाणी पणजी ऐकूया नभोनाट्य, शुभमंगल बरोपी क्रुम सुकटणकार सादर करपी साईश देशपांडे आवय आव ना ती लग्न करपले समके डोळ्या समकार काळोख सगळं लागी पावलं तरी घर दिसले ना तुम्ही सांगले म्हणून कळले आवय गे देवते वत पडतलेच निगे गे पिकेचे वत ते पिकेचे म्हणत ते हे दीस खंचे तुम्ही किरे रोय आणि हाव करपता ते पीक दिसले तुमका आगे राव गे आणि घरूय तुका दिसले ना काय बरे नाव घाला बाबान दुर्गा सदन आणि तुच लग्नाकडे नाव घेतिल् न गे भारतचे ग नंदनवन थंयच जगदीशरावान रवन बांधले खातीर सुंदर सोबीत दुर्गा सदन न्हय रे बाबा नाका त्यो लग्नाच्यो यादी दनपारच्या कडार आगो ही ती नाची करता ते डाव्या हातान वणटी वयलो बटण दाबून फॅन घुवडाय आणि म्हणून उपकार कर बापायचे बापाचे काढले बानयान आणि जानवे घाशीत बसले थंय आगे तुका तो फॅन कित्याक बाबांपूर नवो करकरीत फॅन हाडला मेड इन चायना ताचे उक्तावण करुया आम्ही किती करता ते कर, कर पण मातसो वारो हो येऊ नी आवय 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 हात फुडे करून हो तो पेपर दिया आ, या तो ह्या पेपरान तू वारे घेतली ते गोव्याचे अग्रेसर दैनिक मगे तसे जाल्यार थंय कित्याक उडयला फास्टेन घालून वम टिकला बाबा ह्या फॅनाचे मॅन्युअल वाच हांव त्या प्रमाणे फॅन सुरू करता फॅन सुरू करपाक इतकं हो मेत्रावण्यो आगे अशी मडकय न्ही म्हज्या कुळारा किद्याक पावलें तुम्ही आता तुम्ही वाद घालतली काय फॅन सुरू करतली मॅन्युअल हा तेच म्हणता जा तरी म्हणतात म्हणात तर अनपॅक द फॅन केलो कनेक्ट द प्लग टू स्विच केलो केलो इंस्ट्रक्ट द फॅन टू स्टार्ट इन लोकल लँग्वेज अँड देन क्लॅप आ आता करुया गांसो आयो आमची लोकल लॅग्वेज खची गे कोकणी हंगाच्या सुरुवात तुमची वो सिलिंग फॅन चालू करा रव गे थार म्हणता तो ना ख फिर 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 फिरना मरे तो जाले आता मराठीत फिर 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 स्टार्ट स्टार्ट बाबा घुमो घुमो जाना मुग राष्ट्रभाषेन जाना म्हणत जाऊचोच ना आता मजो अंत पळे ना का सिलिंग फॅन सुरू करा एकदाच सगळ्या बडी हाड गो आम्ही हंगा पावली तरी कपडे सुकत घालू ना कर मजे हेच ते कायली जीब लायली तळ्याक सगळे सुकत घाला मागील तर वचून पळे कपडे सुकत घाल्या चवळी मागे सवळ्या बडी कियाक तर ए आग फॅन का तो शिवाय सुरू ना राव चवळ्या बडी हाडचे पहिली उदकात थेंब घाल माझ्या ताळ्यात फिर 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 घू घूमो घुमो आता कमरार खोट पडचे पहिली रांचे कुडी वटेन बरे तुका उदक फ्रिजातले सादे दुगदुगीत कडक आगो साबिणी फुलां काढिल्ले कोंबडेक मारपाचे उदक घेऊन यो बाबा फुलां काढिल्ले आणि कोंबडेक मारपाचे उदक आसा रे रांचे कुडीत समके हरवळ हो कोणाबी झाला कोण जण निषाद्या म्हणता आवयचे गेला म्हणून आयकया <laughs> भयणी हांगा येऊन कितें करतात तुमच्यो वतना पुरुमेत करून वरतात वयल्यान माक उतरां चला बरें आगळ मगे मगणी येवनी हा खेपेक आगे आत्ता जीव वताला न्ही गो हा फोर्स कुठून आला तिला कुठून तरी काढावा लागला निगे। <laughs> देवते हांगा मेळी ती पुरोई मनशा वयर आणि नाका नका। तू म्हाका तरी वर मेळची ना कियाक हा वतलीशी दिसतो तुमका तुम्हाला का दनपारच्या कडार किती उलय गे तू तू आणि नरकांश ही ती नाटकी भाषा कडेन नाका कळे तू उदक हाडगो सायबिणी हांव पातळ बदलून येता घे उदक पहिली बोट घालून पळे पिये हाड म्हाका पासयेस ना वीक दिल्यार लेगीत पियेन हा खूप शे उभे राहिला बरे जाशिर्वाद वो दिवस असता टळटळून आयिल्ल्याक हांवें उदक दिले न्हय रे बाबा मडकय तशी प्रथा ना अशी दिसता म्हाका सारकें खबर ना चूक भूल द्यावी घ्यावी भोवून भोवून आली तुम्ही मोडक पावता हाली मोडक वचपाक पाच पाच मिनिटांनी बशी झाल्या म्हणून दिसता आमच्या लग्न झाले त्यांना एकूच बस आशिल्ली देवता जो केलो आशीर्वाद दिवपाचो ना जर दिव नका हावे धू या नात्यान माझे कर्तव्य केले जाणा मगे फाल्या कर्तव्याक चुकले हे म्हाका ओ मीठ हाड पोळ्या बेगीन आता मीठ किद्याक कमी पडले मीठ किद्याक कमी पडू ना आमगेल्या दुयेची दृष्ट काढपा आवयचे ताळ्यार थेंब घालून ताणी कर्तव्य पार पडला हांवे थेंब घालू ना स्टीलचो पेलो भर उदक दिला तोय बी शिवराक पेलो सवळो आगो उदकाचो थेमो शिता गोटो कडये तिवळ ही शब्द संपदा मडकयची येतना हांगा घेवन आयल्या ती बाबा तू परत परत मडकय पावपाक लागला सोबना तुका ते <laughs> आई आता तू उदक पिऊन सादूर झाली मगे आता मला बरस आशीर्वाद दी तुका आणि वेगळं आशीर्वाद जाय तुकात लागून यो लग्नाच्यो वाऱ्यो करता नय आज रामनाथी फाल्या मंगेशी ताजे कडेन तुझे खातीर तोंड फाफुट्टा म्हज्या लग्नाचे इतले बेगीन आवईस हा साईबा पलतणी वेता लग्नाक वेता म्हाका सायबा वाट दाखय म्हाका सायबा वाट कळना बाबा बाबो फॅन सुरू जालो फॅन सुरू जालो अज्या पुच्छ जी <laughs> तातूंत हो जाप कसलें हांव सायबा पळतरी वयता म्हणजे गोय हे समीकरण मेड इन चायना फॅनांक लेगीन खबर आसा अशें जालें ना जालो बाबडो सुरू जावं जिवाक बरें दिसले मेड इन चायना आसल्यार आसूं खरेच बरे दिसले आ बॅक टू लग्न आगो ती चारूय वटेन उक्ती अशी स्टेज घाल्ली तो प्रकार किती पहिली तुम्ही ते जानवे घासपाचे बंद करा पळोया आ, आ स्टेज चारूय वटेन उक्ती असतक स्टेजीर किती चलला ते दिसता लोकांक नवी फॅशन आयले आता मा माझ्या लग्नाक उक्ती स्टेज दवरतली मग गो शाण्या तांची वयल्यान बंद आशिल्ली तुझे लग्ना वेळार वयल्यान पासून उक्ती दवरुया उक्ती स्टेज आसून लेगीत म्हाका बरें दिसले ना वयर गर्दी केल्ली तुमका किदें दिसूंक जाय आशिल्ले जे दिसले ना म्हाका व्हंकलेन किदें घाल्ले ते दिसले ना तोडो आणि फाटली आपूण घालची ना अशी व्हंकलेची आवय म्हणटाली तांचे पैशाचे झाड आसा हालयले पडले पैशे आणि ती आणि घालची ना हय बाबा आमचे कसे रे आमगेर काय तसले झाड ना मरे तो सकाळी उठून पोरसातली शोभेची झाड शिपतानी ती पळे ना तू <laughs> फक्त शोभेची झाडा शिपून तोडो गोड जायना बाबा hmm. त्या खातीर पैशांचे झाड लावचे पडटा न गे गो ग्या शाण्या त्या सोड गे आज रमा येऊ ना म्हणजे दिसले ना तुमक किद्याक दिसू ते बायला पदेर खंचे काढले नॉर्मल पदेर आणि बैला पदेरातून फरक किती गे आता सांगता का ते मागीर सांगता पहिली फ्रिजातली भेण्या भाजी आणि डाळचो रोस बाहेर काढ म्हणजे तुम्ही जेवण येऊना तर जेवण तोंडात घालपाचे नाशिले फकत भांगराचे प्रदर्शन त्या पाळणिकांनी तर हात उखलप जमनाशिल् दोनु हात हडवेत शेवट तिने हात उखलून चेडवाच्या खांद्यावर दल चेडू त्याच खातीर दौल दिसता पळले न कोणावा काय पाळणीकांनी दोघांक हय तर बर म्हणत पळतलाच नी तो तू ओगी राह ग्रिजातले बाहेर काढले आता तो गॅसार जाय जायना तूच दवर ते हून करपा आगो साधे हून करपाक जायना हवे रानिल्ले कशे जातले वो हाजे फुडे रानान पडटकच खंय गाय वाग जाता अशे आजेन सांगला म्हाका आता पळोवया हांव केन्ना रानान पडटा ते राव गे शिरवे कारण सिमा दिसले ना म्हाका तुमकां कित्याक दिसूंक जाय सगळी जाणां तुमकां थंय शिरगंटी करपाक तुगे तसे जर तुम्ही त्या उक्त्या स्टेजीर उभे राहून हजेरी घेवपाची सीमा शिरवयकार रमा नाडकर्णी ती मागीर हजर सर हजर सर म्हटली आशेर म्हणतात ते खरे मम्मा, हार घालताना वकले उभारि गे हय उभारिली आणि ते एक नवे फायट आयला लहान असतना भुरगे रडटा म्हळ्यार कोण हात लायना वकल जातक सगळे उभारू धावतात तुका उभा रेली झाल्या प्रॉब्लेम जावपाचो तू अशी अशी टाईट टू उभी राहिली हार घालताना म्हाका कस झाले याद असं मग तुमका केन्ना केन्ना खुय खुय कस झाले ते सगळे याद असं म्हाका डायरी <laughs> दवरली हा जाय जाल्यार कॉपी दिव तुमका <laughs> मम्मा मम्मा म्हाकाय उबारतली मगे म्हाका उबारतना फकत माझी साडी आणि स्ट्रेट केल्ले केस इतलेच सांबाळा बाकीचे हाव सांभाळ ओके <laughs> <laughs> ओके आ फकत तुका कशे उभारिले जाय ते सांग मनशांनी काय क्रेनिन सो अरवर गॅस बंद करून घगली साल्या मका मूड बरो दिसलो ना हा उलय ते फक्कत अशेच करताले ताने किती करचे अपेक्षा हो आशिली तुमची ताजो कसो मूड जय आशिल् तुम्हाला तसे गे तसे जाल्यार कसे तर दोन दोन मिनटांनी ह्या भंगरांक लागून सोसना शालू वीस हजाराचो खरो पण गर्मी जाता कसली अशें म्हणून ते फेना खाला रावताले आगे जाता असता गे गरमी वचपचे तुम्ही मेड इन चायना पंखो घेऊन मम्मा बूट लिपयल्ले गे तो आणि एक नवो आक्त बूट लिपोवपाचो तो नवो आक्त खंयचो तो पयलींच्यान आसा आमकां मात तो हम आपके हैकॉन सिनेमा येतकच कळ्ळो आयका दुल्हन के देवर तुम दिखलाओ ना यू तेवर पैसे दे दो जूते ले लो पैसे दो जूते लो पैसे दो जूते लो, लो। राव गो हे पद कोणी म्हणपाचे गो कित्याक तुमकां इंट्रेस्ट आयलो टायक बसले राव गे मा बाबाक वेल इन्फॉर्म जाय आम्ही ना लोक ताका हांसतले मगे जाणा मरे बाबा हे पद चलांनी म्हणपे चड करून मजे भशेन यंग आनी म्हण बूट कोण्या लिपले ना जो ती मात ना जातात ती बी <laughs> लग्ना कडेन तुमचे आज आले कोल्हापूर जो ते आम्ही लिपोपचे अशी अपेक्षा आशिल्ली तुमची हांव दितलो आशिल्लो आशिल नोटी तोंड पळया नोटी दितल्याचे वकल पावणी जावन हांव हांगा आयला मात तांदळा पाय लायता आसा टॅक्सी ड्रायव्हरां हात फुडें केले ताई भाड्याचे पैसे दी म्हणत याद जली। आगे झाली गाडयेचे पैसे गे हार्टा लावन येता त्या आणि खंयच्या आम्ही बसून आयल्ल्या गाडयेचे पैसे ह्या तुझ्या आवयन म्हणजे ओकलेन घरान भीतर सरचे पहिली दिले करें तुका आगो घराची लक्ष्मी येताली निगो गो वय त्या लक्ष्मी भायले भायर भाएल टॅक्सीचे भाडे फारीक करजे तोंड उघडू नका तुम्ही आरसिंग बाबा सोबले ना तुम्हाला so तुम ते सोड गे बूट परत दिवपा कितले घेतले चलयेकारांनी पंचवीस हजार मागताली दहा हजार दिले चल्याचे बापायन खरे काय गेले मागीर तुमचे खंय लक्ष आशिल्ले तर चेडवा पदे आगे तशे जाल्यार हांवूच लिपयतलो आशिल्लो रिटायर जातकू तेच करात ज्योती लिपया लग्नानी पैशे मेळटले दहा हजार बेजीक तरी आसा तुमची इतली कमी बेजीक रे बाबा तू आणि म्हणजे तकली बेजार करू नका ना मोठे लक्षण कोठे माका लागले भूक हांगा गरम झाले जे पळे राव गे पण तू जेवून आयली ना सांगले नी गो तुका परत परत तेच विचारतले एक नग तोंडात घालपाचो नाशिल्लो बियाची भाजी बटाट भाजी पुरयो पुलाव उड्डमेथी मिरची पापड लोणचे प्रत्येक लग्नान तेच आता भर झाला आम्ही लग्न करतात ते जेवण 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 वाज आयलो कोण आयला वचून पळया हो काशीनाथ बाप गे भीत येणा लग्ना पाळणीकांना दिशिल्ली पायणीकर ना, ना।, ना <laughs> कोण घरच हेच माझी पंढरपूर अशी माझी स्थिती झाली आम्ही वांगडा वचत जायला पाळणीकांनीचे बरे मॅचिंग जायना आमच्या मनोहर बाबान नाही गाडी एक मॅचिंग साडी साडी एक मॅचिंग चोळी चोळी एक मॅचिंग सरपळी सरपळी मॅचिंग कांकणा तुम्ही आयल्ली ती दिश्टी पडली आमगेली आयली ना म्हणून पळोवपाक आयलो आम्ही भायर सरतना का दिसून जेवण झाले तुमचे जेवण थोडे वा वा थोडे की <laughs> जरूरत है बरं तर काशीनाथ बापगे काकूट बाबड्याची तोच रांधता बाबड आगे <बारे बारे> <laughs> <laughs> लग्नाक जेवण तू म्हणता तितले मात वाईट जाऊ नशिले जा तुमक आवडलेत ते शिल्पक हे टेस्ट कर गो उड्डमेथी शीत घे गे मुग तुम्ही आग्रह करताले ते हावे पळनाशे दिसले तुमका। आगे तुमी ताका फकत घास बरोवपाचो तितलो उरिल्लो आगे तोकाय बी भरल्यार जातालो शिवण जाय जाल्यार तुमच्या दोगांच्याय पानां भोंवतणी रांगोळी काडून दितलें आशिल्लें हांव आगे ताज्या पोटांत कांयच नाशिल्लें खबर आशिल्लें तुका आवय म्हजे म्हाका सांगपाचे न्हय तुमी हांव उणयो करून बरयतलें आशिल्लें एक कोणी तुमची एक उणी काक्याची करून <laughs> कडयेच्यो बऱ्यो म्होंव उणयो करून लायिल्ले जाल्यार जेतलें आशिल्लें ते आगे ताका डायबिटीस आसा वेळार पोटान कितें वचू नी म्हणून म्हाका काळजी आनी कांय ना फाटली तीस वर्सां म्हजी कितली काळजी घेतल्या हो जगाची चिंता चेडवां पदेराक आसू तुवें अशेंच दीस काडले आं हांवें तुज्या पोटान कांयच घालूं ना हांवें हांगा हाडून आशिल्ली जाल्यार मडकय शेण काडीत उरतली आशिल्ली कितें म्हळें तुमी कांय ना खंय कितें आगे मम्मा तुम्ही जेवणाबद्दल उलय नी हां हावू तेच म्हणता पावता ही करता करता त्या शिल्पाचेर घसरली ताका खबर पासून असचे ना आपल्याक लागून आमच्या मधी वाद चालला म्हणून तुझी त्या जेवणाबद्दल किती अपेक्षा आशिल्ली ती सांग पळया आमचे लग्न ह्याच मे महिन्यात ज्यादीस <laughs> हांव या जन्मात विसरतो असे दिसता तुका हो जोक तुमचं तू जोक असता बैस रे पार्टी रे बाबा कसली पार्टी कपडा आटयो हो घालू नका तू सांग आमच्या लग्नाचे विसरपाक सोदता तू याद करता सांग तर आमच्या लग्नाक स्पेशल आमरस केद असा नसे तरी वेगळे आमरस ती घोटा पेली तका आमरस म्हणता आम्ही घोटा पेली बाबान मुद्दम बाणस्तारी बाजारातल्यान वजाची वजी मानकुरा धाडिले भीरमत फुटली तुमका तांका घोटा म्हळ्यार जेवणाचो अर्ध खर्च दिता म्हणिल्लो तोय दिलो ना तुमचे व्हडले भयणी चार वाट्यो भरून घेतिल्लो घोटाचो रोस हांवे पळोवना काय किदें येवटेन म्हाका गोत रान काडटा आनी तेवटेन चले करा डब्यांनी घोटा रोस पॅक करतात तूं पयली सावन काय कितें गे म्हाका खबरूच नाशिल्लें हांव पयली सावन अशी म्हणूनच इतली वर्सां काडली ह्या घरांत ना जाल्यार तुमी केन्ना खोले करून उडयला म्हाका मम्मा तुमी खंयच्यान खंय पावली गे आमी ह्या लग्ना बद्दल उलयताली करता करता त्या लग्ना कडेन पावली त्या लग्ना कडेन न्हय आमच्या लग्नाकडे उलयना सारखे उलय बरे बाई तुम्ही गेल्या त्या लग्नाबद्दल सांग आताच्या लग्नानी सगळं कारभारच वेगळं म्हणल्यार गे जाय सगळे म्हणजे आय कॅन टेक करेक्टिव्ह ऍक्शन वेन माय टर्न कम्स टर्न म्हज्या लग्ना लग्नाकडे हा करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकता न्हय आमी असा अजून जिती करेक्टिव्ह ऍक्शन घेवपाक तू किती सांगताले गे कसलो कारभार तुम्ही पळोना किती ते तुम्ही जेव्हा शिल्पाक घास भरूक सोदताले तेव्हा व्हकले नवऱ्याक उभ्यानच घास भरलो रीती मागे आयुष्यभर उभ्यानच जेवचे पडतात ते सोड <laughs> खरे ओ नो तुका किती झाले डोळे मोठे करपाक हाव स्वताक एक्सप्रेस करताले गे वन शूड एक्सप्रेस वन सेल्फ न्हय रे न रे बापू आनी धू दोघां तसलीच आम्ही किती केले गे आम्ही केले म्हळ्यार अशी स्थिती झाली तुमची वयानुसार याद उरना गे बसून घास भरकामेका शिल्पाक डायबिटीस याद उरले आणि बैलेक अपुर्बन घास बर ते विसरले मम्मा सांग न्हय आमच्या लग्नांक आता बशेन बुफे नाशिल् आरे कशी जेवली तर ती साठ बुफे ना लग्न जायना अर्थ ना या पिडयेन आमच्या लग्नांक पंक्ती आशिल्ल्यो काकान उमेदीन के सगळे श्लोक म्हणपाची सर्त लागिल्ली ती यात परती नाका लज दिसूंक जाय तुमकां शास्त्राचे घराणे कितें जालें गे बाबान वरी लज काढली तुजी अगो ज किती काढतले घराण्याची लज काढली आगी झाले ते बाबान जेवतना सदचे वरी आंगार सणय काय कडये शितचे भके मारले हां काकान वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे चे व श्लोक म्हणपाक लाईल हांची पार्टी साफ म्हणून आमक खबर काका बाबडो पोरतो पोरतो म्हणता जवंय बापू हाव तुमक म्हणत मान तुमचं म्हणा न श्लोक आणि हे तेवटेन आर केस काढात हे तरी जेवणा श्लोक माका पोळो पळून आयल् शो कोणे ताका लागून इम्प्रेस झालं हा एसीसी संस्कृत घेतल्या म्हणून सांगतूच अकारांत पुल्लिंगी राम शब्द चलवून दाखल अशी तुमचीच ऑर्डर आशिल्ली न्हय <coughs> त्यांना काका कौतुकान तुमक पळयतालो <coughs> हांवें बाबड्यान सुरू केले रामा रामो रामा हा प्रथमा। रामा रामो रामान द्वितीया <coughs> शेवटाक हे राम हे रामो हे रामा हा संबोधनम म्हणून हावे श्वास घेतलो म्हजेर खरीच हे राम म्हणपाची पाळी आयिल्ली तुम्ही मात वडले संस्कृत पंडित समके वाट ना <laughs> शेरो याद अजूनही असली बिरबिरी मारिली म्हणून सांगू ती फॉर्मल लज वगडायची ते सांग गे मम्मा आय फाइंड इट इंटरेस्टिंग बापाची लज गेली आणि आयलो तुमची धूती तेवटेन हांका श्लोक म्हणपाक प्रार्थिता आणि येवटेन ये तुझे मामाक वर्णार तुपाची धार सोड म्हणून सांगता मागीर गे काका शेवटी हांचे मऱ्यान उकड्या हां बसलो आता जय आसा शांती का आसू आसू शेवटक हा किती म्हणचे किती गे या बाळा नो या रे या <laughs> आवय काकां भीत वचून कपलाक हात मारलो ते हांचे चित्र काढिले मजाच खेदान तो गेलो गे। का आमच्या लग्ना उपरांत महिन्या भीतरच गेलो तो म्हणून विचारता काका आता काय या बाळानू या रे या भर 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 मजा मजा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तोची फसे नवभूमी या सुंदर ती दुसरी दुनिया आवय आवय भारत आंबेली ही कविता श्लोकाक फाटी घालतली हय होय तुमचेच खरे हिका <laughs> तसे समजायला पट्टा गो पण मात उसरा घराण्याचा दोष हय तरी बरे शास्त्र्यांनी भारत आंब्याची जनपळ म्हण तिला हाय हाय ही कविता म्हणना जाय म्हणू आमकां ज्युस्त कळटा अय खबर आसा बरी याद झाली आज, आज लग्ना व्होकल साडी नेसून येतूच तुम्ही मुद्दम फाटल्यातल्या फुडे येऊन म्हाका कोपरान परत परत धोवसून किती सांगताले हो परत एकदा सांगा धोंसून किती उपयोग तुवेन काय काम केले ना किते के सांगताल रे तू बाबा अगो वकलेन घालले ऊंच खोटीचे जोते साडी तशीच नेसू नका वयर नेशिली वयर नेशिली ती फाटल्यातल्यान हांका जुस्त दिसली आंचे डोळे काय दुर्बीण ते खबर ना माका येऊन कोपरान दंगशिता इतले चिमटे येताले झाले नेसोचे शिल्ले वचून वकलेक साडी पहिलीच साडी बदलपाक वराची वरा, वरा कटतात तातू हांचे आणि दंगशे तुका कारण जाय कारणा प्रमाण जाता ते कळटा वी आर मेड फॉर इच दर परत कोण पडलो काय उठा हांगा जानवे घासत बसल्यार कळचे ना ते दार उघडतुकच कळटले तो परतोय काशीनाथ बाबूच गे काशीनाथ बाब आता किती तेरे दर पे आया आयाहू कुछ जाऊंगा झोली भरके जाऊंगा या मरके जाऊंगा मरपच गोष्टी वेळार वेळात काल तोच वेळ आयला माझे गे सासवां दिल्ली दावे हाताने हावेच दौले खंय मेळत ना नीता काका गो काका वाटी दी सासवा गयात काका. का, का। हा धन्यवाद गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक वाटी सास्वा दोगे वो तुमको शाहरुख जैसा नवरा देगा <laughs> <laughs> काका तुम्ही साम के कॉमी का काकुट बावड्याची <laughs> आमचे अर्धे चुलले मधीच काका आयलो मम्मा हाव किती म्हणताले तुमची गोल्डन जुबली साजरी करपाची आ ग्रँड सेलेब्रेशन hmm. ते आणि कित्याक जगाक सांगा पन्नास वर्सां एकट्या कडली म्हणून काय गरज ना तुला काय नाचे पण माझिवमेंट मम्माक म्हणून कौतुकूच ना कसले कौतुक को ही फेडा आमच्या बाबान आणि आईन काढली ना, ना पन्नास वर्सां एकल्याक दुखल्या दुसऱ्याक हाय जाताले बाबा पोटान दुखल्यार आई वळवळली केन्ना सांगू ना मगे ऐकावे ते नवलच विनोद गो विनोद बाबा पॉसिबल आ सिनेमांनी बी अशेंच जाता आता मजी हा दाट फोडल्या माझ्या वुडबी पार्टनरची दाड फोडपाक लागतली गे मम्मा मम्मा हांगा तुवें दाड काढल्या बरोबर आसा थंडीची दाड कळ्ळें जावय आवय सो so रोमेंटिक। जावयाची दाड निकळली तातू तुका रोमँटीक असे दिसले तुका कळचे ना ते रोमँटीक भटान म तुझ्या हाताक हात लाय म्हणून सांगितले त्यांना म्हज्या आंगार असो काटो आयलो म्हणून सांगू तुका म्हाका भटाक सांगन दिसले मम मम म्हणत राव आरे बाबा हे माका खबरच ना तुम्ही लांब आता खमीच घालले म्हणून दिसले ना काय तुझे माझे लक्ष खश मात खरे माका एकदाचे लग्न बरे भशेन पार पडटा काय झाले लग्नाक हजार विघ्न लग्न टायमान माझ्या नशिबात तरी एकद तुमक आणि उमेद ना मम्मा मम्माक मगे लग्न कितली तरी वर्स जातकच लग्न परत लायतात सगळी सेरेमनी परत तुमचे लावया परत म्हाका सवाय सातच्या बशीर मडक वच म्हणटा तसे नाही रे एक हॉल घे आणि सात फेरे मारपाचे ते करपाक हॉल जाय कियाकेलं मारू तुका मग कसलीच उमेद म्हणता ती ना त्या निमतान सगळी जणतली मिसळटली हसतली खेळतली कोणती सगळी म्हाका तरी कळुनी सगळी म्हणजे तुझे वटेतली मजे वटेतली कळ ती लग्ना कडेन खेळुनी बागडुनी प्रोग्राम कॅन्सल मूड ऑफ झाला अरे बाबा तुम्ही इतले उमेदीचे पुतळे जाल्यार लग्ना उपरांत भोंवपाक या म्हळ्यार वरून वरून खोय वरचे बान्या भोवपाक भोवपाक म्हणल्या किदे गे भोवपाक म्हळ्यार आताचो हानी म्हणून आवयस तुका किदें जालें बाबाक मोमो म्हणिल्ले मो तेन्ना किदें जाल्ले पळय <laughs> ते जाले म्हाका तुमच्या आंगार रोखडोच पाट फुलता घराण्याचो दोश दिसता बान्या पावतकूच म्हज्या आंगार काटो आयिल्लो पूण भयान म्हाका खबरच ना मगे तीस वर्सांनी कळ्ळें काय बरे बांद्या चेक पोस्टार च्या घेतिली बटाटोडे खाल्ले हांवें आले चाबिल्ली ती रूच तशी असा मम्मा पिरंगता शी गे पिरंगता म्हळ्यार आम्ही लग्न जाऊन बांद्या चेक पोस्टार बटाटोडे गेल्ली बरें आसा तर तूं फाल्यां लग्न जातकूच हांव दोडा मार चेक पोस्टार बांद्या शेता मदीं घर आशिल्लें मगे चारूय वटेन शेत सैमोद सई तुम्ही थंय कविता केल्ल्यो हय आम्ही थंय कविता करपातच गेली सो so रोमॅन्टीक नी वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी अय वृक्षवल्लीनी हो। जळारांशली ताणी दिल्ली मलेरिया घेऊन परती आयली ओ सो सॅड आसू झालं गेलो गंगेला मिळाल गंगेला काय मांडविला रे <laughs> ते मागे पळया तू पहिली एक वाटपाक गे लषणीची गो दोन उणयो वता जाल्यार पळया परतोय काशीनाथ भाऊ ती आनी केन्ना पायणी घरा आणि इतले भांगर केन्ना दवले तशीच आयला काय किती दोनूय हात चेडवाच्या खांद्यार द हे ना, ना चेंज करून आयल्या तो गाऊन घाला ताचेर गुलाबीशी फुला ना 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 गुलाबी नी हा तांबडी तांबडी फुला तुम्ही रमीन कॉमेंट्री देऊ लागले आणि किती सांगायचे उरला उघडा दार पण पहिली शर्ट चढया तुम्ही सलमान नय घालता गे ये आवय आव थार ना आतीबाय आवयस तू पवले घरा थं आ कालोण गो घरा पावली साडी सोडली हांक घडी घडीकर आणि सोमते फेना सकल बसले तीच साडी म्हाका शी सांगता हांव विचारना तुका कालची साडी नेसला काय म्हणून तसली ना तुका तसली वायट संवय ना ते जाणा गो पूण सांगपाक पयशे पडटा भाऊजी बसा नी थँक्यू शर्ट बरो आसा नीता किती करता भीतर ताका कडी सांगल्या लग्ना जेवणा वचना लोषणी कडेन दोन उणयो तरी वतात ह्या <laughs> उज्या लोशणी कडी गो पिसावला काय किती गो तू ह्या दिसांनी ताका कडी खावपाची हांव ह्या दिसांनी फक्त फ्रिजातलेच काडटा <laughs> सकाळची लग्ना सांची रिसेप्शना mm. घरांनी कोण रांधतो पैर मुगो मज्जा झाली बटाट आणि टमाटाची तोंड केन् के कोण जाणा mm. फ्रिजातले काढले mm. व्हडलो देर आणि <laughs> mm. जाव इल्ली मांडले तेच देरान बाबड्यान ओग्गी रावून खाले जा समके मदान mm. दोडशे आयल्या दोडशे आयल्या दोडशे आय तोंडाक परत परत म्हणता हावे कान मनार घेतलेस ना आगो आईचे जेवण मात बरं आशिले नी गेच म्हणता हिका आवडू न हावे साखरभात पॅक करून हाडला रातचो वावर गेलो राव गाईल्ले दुसऱ्याच कामाक लागून वकले किती घाला ते पळयलें गो तुवें हा हात आसा फोटोग्राफरक पिडाच मारली रोखडीच आमकां स्टेजी वेल्यान आणि ते प्रिया ते प्रिया म्हणून कमी ना पदर फूल घेतिल्लो गळ्यात किती घालले ते दिसलेत ना कोण प्रिया गे कोणाच्या लग्नाक गेल्ले तुम्ही वकलेचे नाव प्रिया दिसू ना गो किती घालले ते पिकासां आम्ही बायला आणि वता लग्नाक भांगरात नय तेच पळ ना आयली फायदो कधी झालो लग्नाक वचून आम्ही तेच उलयताली आता नवरेकार पेजात काय गो किं गचार तेवटेतली सगळी भांगरां लगून आयल्ली पहिले मुगो तुम्ही तुमच्या चिडवच्या खानार हातसो दि भांगराचो पेज आता हाता प्रॉब्लेम झाला कोण सांगले माझ्या भांगराची कोणाक नसाय झाली <laughs> तांचे सदांचे करपाची करीच करू येता ना आमचे भाऊजी सादे ही तांची तकली नी कोण म्हण ना हवे पळले सहज विचारले ना ना खूप आमची नसाय लागल्या लोकांचे दोळे ते हाली, हाली हेल्थ प्रॉब्लेम जावपाक लागल्या न दर लागली शि दि कोणाली भाऊजीची म्हण जाणा <laughs> तसे तुमकां ओळखता हांव नी मम्मा जाली गे कडी एकदाची जेवण बी करता मुगो नी तू शिका बेगीन आमका लाडू आता रोखडे जाय खंय <laughs> पळयला बी <भी> गो खंय पळयले जाल्यार आमी तुमकां सांगिनासतना रावता सांगले ना जाल्यार लेगीत आमकां भायल्यान कळटा जेवा आतां हांव येता आ बरें तुवें पळोवना तर व्हकले किदें घाल्ले ते म्हजी फाट फुकट अरे बरें जेवन घेया तुमी किती झाले उजो लागलो पळले मगो माका सुशेग ना आयले शेपडी कशी फाटल्यान आगे फाट तुझे सिल्का सायडीची घडी जायना सुरसुटा मातशी धरपाक यो साथी हात बडाना एक अकेला थक जाय तो मिलकर बोझ उठाना पुरो <laughs> डाळमान घे गो तुमका खी कसली फकण सुचता <laughs> <laughs> दात दखून किती हसतात तुमका खं किती उलोवचे ते अजून कळना किती म्हणून दात लोव हवे किती म्हणे माका तुम्ही पिसाट म्हणता मगे ते माका पासून कळे तुवे काकीन हात चेडवाच्या खांद्यावर दवरिल्लो का विचारिल्ले तेन्ना हवे मुद्द मिक्सर आवाज व्हड केलो mm. पण तिने मात ज्युस्त ऐकले तरी नशीब वजनान हात उखलपाक जमना म्हणून चेडवाच्या कांद्यावर हात दवरिल्लो असे हावे म्हणले म्हणून सांगले ना ते तितली hmm. अक्कल असा काकी लग्नाचे शे पडला गे माझे लग्न हय नवरो धोपराक बाशी बांधून रावला रा थंय हाचे लग्न म्हणजे काल जाण कोलकोलता मजा किती कोलकोलो जाय तुझे झाले ना मजे झाले ना म्हणजे माका कितल्यो सोयरी कोयताल्यो पण गाठ हांगाच मारिल्ली मजेत न्हय आणि स धुवांग बाबान उजयली तुम्ही मात तुमचे एका धुवे खातीर जो ते जरोवपाक तयार ना आता एक काम कर तुका कितल्यो सोयरी कोयल्यो पळय ताची लिस्ट कर आणि म्हाका दी कित्याक म्हणजे कितल्या जणांची तकली फिरिल्ली वा विस्त पेड्ड्यार जाल्ली तें कळटले बाबा सो मी ना माझ्या बाबतीन मात असे घडचे ना तुक चोथी कशीच जरोवची पडची नाकुवर न्ही घोड्यार बसून येतलो कित्याचेर बसून येतलो घोड्यार तुमी कित्याचेर बसून आयल्ले माड्डोळा मेरेन साडे नाल्ल घेतले अक्षर करपाक तांदूळ घेतले बसीत घालपाक शेव शंकरपाळी तिसरं नग याद जायना भटागेर च्या मारली आणि फुलां लायिल्ल्या गाडयेन मडकय आयलो जाचे पैसे तुवें दिले असे तुवें क्लेम केला तो टॉपिक आता परत आनी तो जो तिसरं याद करताले ते दोनूच नग तुमकां याद ना जाल्यार हांव सांगता आणि तो शंकरपाळी खवटिल्लो ब्रेकिंग न्यूज तुमचे धुवेक वरपाक खंयचे तरी संस्थानाचो राजकुवर येतलो येतो mm. <laughs> नाव गाव बी आसा गो ताका लग्न अटेंड करून हाजे ताचे कडेन तोंड फाफुडचे परस डायरेक्ट घोडेस्वर मेळटा मम्मा फकणा करू नका पळयशीच तू ah. कुणी आणतील शिलिकची साडी mm. कुणी देतील मोत्याची कुडी ah. कुणी घालतील फुलांचा सडा mm. तुला शिकवीत चांगलाच थडा माका शिकयतलें मऱ्या जा मग मग कुठून साईल राजकुमार फिक टॉक पिक टॉक टिक टॉक सफेद घोड्यावर होऊन स्वार टिक टॉक टिकटॉक टिकटॉप नदरीला जेवात नदर बिडल तिक टॉप टिकटॉक टिकटॉप झटकन माझ्या पायाच पडल म्हणल राणी झालो फिदा खूबसूरती केसी अदा माग माग काय हवे ते माग प्यारी माझ्यावर धरू नको राग पुरो पुर ती फुलराणी तू मती दवर थई पुल आणि भक्तीचो आत्मो तळमळटा असतो आसू गे हा न्हय हांव फुडलें चित्ता आज लग्न बँड आशिल् मरे लग्नान बँडार जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा जायचा माझो या जाय जाल्यार हा मोय सो स्वीट। हांगा कसले वाजेल रे तुने मारी एंट्री दिल में बजी घंटी तुम्ही दोल मजा बाय म्हणता माका निधो पा <laughs> तूने मारी एंट्री और दिल में बजी घंटी यार टन 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 ते टन टन आयकून काजान पासून ढण ढण जावपाक लागले शेनाय आणि चौघोड दवरपाक किती जाता कोण जाण प्रत्येकाची आवडती टन 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 तुमका बँड मानवले काय किती हांव काय उलयना मागीर रोखडीच तू आमच्या लग्नाचेर पावता आता ते तुमचे ते हे लग्न सोडा गे इट इज हिस्टरी नाव आता माझ्या लग्नाचे उलोया माका ते अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग बेडार जायचं आगो भीत गॅसार दिल्लो डाळीच पिवळ रोज कोरपून काळ झालं पळे आगे बाय अरे अरे कसे धडपडा पळया ओ, तुम्ही कपलार हातशे घेऊन बसल्या ना अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग गे वाजोवपी खय मेटलो ते योजिता तुम्ही आले नभोनाट्य शुभमंगल बरोवपी क्रुम सुकटणकार वाटो घेवपी कलाकार जगदीश बाब रघुनाथ साकोड्डेकार नीता मंजुषा सुकटणकार काशीनाथ गुरुनाथ बोरकार पायणीकान विंदा सरदेसाय आणि आतीबाय रश्मी नाईक आकाशवाणी खातीर सादर करपी साईश देशपांडे